बियाणे टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे अगदी सोपे जाते. शिवाय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही, बैल किंवा औत जात नाही, अशा ठिकाणी अगदी एक माणूस आपल्या खांद्यावर हे बियाणे टोकन यंत्र घेऊन 4 किंवा 5 मजुराचे काम अगदी काही तासामध्ये करू शकतात. त्यामुळे बियाणे टोकन यंत्राने पेरणी करणे अगदी सोपे होते. मार्केटमध्ये या बियाणे टोकन यंत्राची किंमत 6,500 रुपयापर्यंत आहे. परंतु महा DBT वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला शासनाकडून 50% सबसिडी मिळू शकते. सॅमसन या बियाणे टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट मिळत असल्याने तुम्ही अगदी शासकीय अनुदानावर देखील हे बियाणे टोकन यंत्र खरेदी करू शकता. जाणून घेऊयात बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा. गुगलमध्ये महा DBT फार्मर लॉग इन असा शब्द टाकून सर्च करा. ॲप्लिकंट लॉग इन हियर अशी लिंक येईल, त्यावरती क्लिक करा. तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करा, किंवा तुमच्या आधारचा उपयोग करून देखील तुम्ही लॉग इन करू शकता. आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक करण्यात आलेला आहे त्यावरती एक OTP येईल, तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि OTP तपासा या बटनावरती क्लिक करा. अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावरती क्लिक करा. कृषी यांत्रिकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी आता अर्ज ओपन होईल. यामध्ये व्यवस्थित माहिती भरा, जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा. तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा. यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून टोकन यंत्र हा पर्याय निवडा. योजनेच्या अटी आणि शर्त मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा. अर्ज जतन करा या बटणावरती क्लिक करा. तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर यस या बटणावरती क्लिक करा, नसेल तर नो या बटणावरती क्लिक करा. आपण टोकन यंत्रासाठी अर्ज करत आहोत, त्यामुळे नो या बटणावरती क्लिक करणार आहोत. अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके या बटणावरती क्लिक करा. पहा या बटणावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागतो, तो देऊन टाका. योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला 23.60 एवढे शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी मेक पेमेंट या बटणावरती क्लिक करा. पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो QR कोड हा पर्याय पेमेंट करण्यासाठी वापरा, कारण तो अधिक सोपा आहे. स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड फोनपे, गुगल पे किंवा तुम्ही पेमेंट करण्यासाठी जे ॲप वापरता ते ॲप वापरून QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. आता या ठिकाणी पेमेंट पूर्ण झाले आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या. कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर PDFमध्ये ही पावती सेव्ह करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज यशस्वीपणे सादर केला आहे. महा DBTवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात. यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल, त्यानुसार पुढील कागदपत्रे अपलोड करून द्या. तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल, म्हणजेच अर्जाचे स्टेटस बघायचे असेल, तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करा. छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोच पावती देखील तुम्ही याच ठिकाणून डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी महा DBT वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. धन्यवाद.